राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सैन्याबाबत केलेल्या वक्तव्याचा लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आलाय. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुजफ्फरनगर इथं संघाच्या शिबिरात बोलताना भारतीय सैन्य दलातील जवानांपेक्षा संघाचे स्वयंसेवक युद्धाला लवकर तयार होतात असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापूर लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. मोहन भागवत यांनी माफी मागितलीच पाहिजे. मोहन भागवत यांनी माफी मागितलीच पाहिजे. भारताचं रक्षण करणाऱ्या सैन्य दलाचा अपमान करणाऱ्या मोहन भागवतांनी सैन्याची तसंच देशाची जाहीर माफी मागावी अशी मागणी प्रकाश वाले आणि सुदीप चाकोते यांनी केली. दोन असे वक्तव्य करून राष्ट्रीय स्वयंसेवकांचे अध्यक्ष भागवत यांनी भारतीय सैन्याच्या केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला सदर वक्तव्यामुळे प्रत्येक भारतीयाचा अपमान झालेला आहे. त्यांनी आजपर्यंत देशातील शहीद झालेल्या प्रत्येकाच्या बलिदानाचा अवमान केलेला आहे. भारतीय सैन्याच्या केलेल्या अवमानाबद्दल हा केवळ मर्यादित नसून भारतीय राष्ट्रध्वजाचा सुद्धा अवमान आहे. सैन्याजवळ शहीदांचा असा अपमान करणाऱ्या मोहन भागवत यांनी भारतीय सैन्याच्या क्षमतेवर अशा प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची योग्य नाही. त्यामुळे सोलापूर शहर काँग्रेस व तसेच सोलापूर लोकसभा युवक काँग्रेस तसेच सोलापूर शहर युथ काँग्रेस महिला काँग्रेसच्या वतीने हा निदर्शन इथं आयोजित केलेलं आहे. युवक काँग्रेस शहर काँग्रेस युवक काँग्रेस महिला काँग्रेसच्या वतीने आज आम्ही मोहन भागवत यांच्या परवाच्या वक्तव्यावर जाहीर निषेध करतो. या चेटीच्या लोकांना एवढं सांगू इच्छितो, तुमच्या जेवढं दम असेल तर तुमचं झेड सिक्युरिटी काढून घ्या आणि तुमच्या स्वतःचे लोक तुमच्या माटीशी उभं राहून घ्या. दोन तीन दिवसात या मोहन भागवतला एवढं कळालं नाही की माता आणि आई लोकांच्या ज्या शहीद झालेल्या जवानांचं त्यांनी अपमान केलेलं आहे. इथं जे वर्षांवर सियाचीन मध्ये यांना चड्डीवर पाठवायला पाहिजे, तिथे चड्डीवर -40 मध्ये यांनी कसं उभारते आपल्या सैनिक लोकांचा यांनी अपमान केलाय, त्याचा आम्ही घोर आणि घोर निषेध करतो. या प्रसंगी सुशीला आबुटे, प्रकाश पाटील, राहुल वर्धा सोलापुरे, हेमा चिंचोळकर, सुमन जाधव आदींची उपस्थिती होती.